पाश्वधर पाटील। निर्भीड़ पत्रकारिता सत्याच्या बाजूने। चित्रपटातल्या हिरो सारखं बेदार शरीर असावं आणि त्याचसोबत सिक्स पॅक असावे असं प्रत्येक तरुणाचं स्वप्न असतं, आणि तेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी घेतलं जातं ते म्हणजे प्रोटीन पावडर आणि त्याचसोबत इंजेक्शनच्या माध्यमातून स्टेरॉइड, आणि आमंत्रण दिलं जातं कॅन्सरला आणि हृदयविकाराला। मागच्या काही काळामध्ये आपण पाहतोय अनेक तरुण हे कॅन्सरने आणि हृदयविकाराने मरण पावलेले आपल्याला दिसतात, मग नेमकं व्यायाम करत असून सुद्धा हे तरुण मरण का पावत आहेत। तुम्ही चुकीच्या पद्धतीने तर व्यायाम करत नाहीयेत ना। चला तर मग आज पाहूया व्यायामाशी संबंधित असणारी कुठली काळजी आपण घेतली पाहिजे। नेमका व्यायाम म्हणजे काय, कुठल्या वयोगटामध्ये व्यायाम केला पाहिजे आणि त्याच पद्धतीनं कोणकोणत्या प्रकारचा व्यायाम केला पाहिजे, चला तर मग पाहूया। एखादं उद्दिष्ट ठेवून वेळेचं नियोजन राखून केल्या जाणाऱ्या विशिष्ट पद्धतीने शारीरिक हालचाली यालाच व्यायाम म्हणतात। व्यायाम करावा कुठल्या वयामध्ये, तर माझ्या दृष्टीने व्यायाम करावा हा लहान वयापासून, कारण की वयोवृद्ध झाल्यावर एखादा आजार झाल्यावर व्यायाम केल्याने तात्पुरता तो रोग नीट होईल पण कायमचा जाणार नाही। जेव्हा तुम्हाला लहान वयापासून जर सवय असेल व्यायाम करायची, तर ऑटोमॅटिक तुमच्यामध्ये रोगप्रतिकारक क्षमता वाढलेली असेल आणि तो व्यायामाचे जे चटक तुम्हाला लागलेली आहे ते आयुष्यभर तुम्ही सोडणार नाहीत। आपण आरोग्याकडं तीन दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे। एक तर आहे सॉफ्टवेअर, दुसरं आहे इंजिन आणि तिसरं आहे बॉडी। बॉडीकडे जर आपण लक्ष देत गेलो, फक्त बॉडीला जर अट्रॅक्टिव्ह करायचा प्रयत्न केलो, तर आपलं इंजिन जे आहे हृदय आणि फुफ्फुस हे वीक होणं 100% एक सत्य आहे। आणि मग फक्त इंजिनकडे जर लक्ष दिलं तर मग सॉफ्टवेअर म्हणजे आपली ब्रेन एक्सरसाइज पण आपण केली पाहिजे। असा व्यायाम प्रकार आपण निवडला पाहिजे त्याच्यामध्ये ब्रेन एक्सरसाइज, कार्डिओ एक्सरसाइज आणि फिजिकल डिस्प्ले एक्सरसाइज हे तीनही व्यायाम प्रकार एकत्र आले पाहिजेत। काही तरुण हे प्रोटीन पावडर घेताना दिसतात आणि इंजेक्शनच्या माध्यमातून स्टेरॉइड घेताना दिसतात, हृदयविकाराने आणि कॅन्सरने देखील मरण पावताना दिसतात, मग याचा व्यायामाशी काही संबंध आहे का? स्टेरॉइड हे शरीरासाठी खूप हानिकारक आहे, कारण की स्टेरॉइडमध्ये दोन प्रकार मोडले जातात, एक डायरेक्ट स्टेरॉइड आणि एक स्लो स्टेरॉइड म्हणता येईल। डायरेक्ट हे इंजेक्शन मार्फत घेतलं जातं आणि स्लो स्टेरॉइड हे आहे ते आजकाल वजन वाढणे, वजन कमी करणे, प्रोटीनच्या माध्यमातून ते स्टेरॉइड व्यायाम करणाऱ्या युवकांपर्यंत पोहोचवलं जातं। मग याच्याने शरीर बाहेरून तरी तुमचं सदृढ दिसेल, फिट दिसेल, पण आतून पोखरल्यासारखं आणि तेवढंच अशक्त आणि रोगवर्धक व्हायला सुरुवात होईल। पण अलीकडच्या काळामध्ये हृदयविकाराचं प्रमाण खूप वाढलेलं आहे। काल परवा झालेले हबप शेख महाराज कीर्तनामध्येच त्यांचा अंत झाला, सिद्धार्थ शुक्ला असतील सेलिब्रिटी किंवा सेलिब्रिटी, पुनीत राजकुमार असतील, हे व्यायाम करणारे किंवा अध्यात्म सात्विक आहार घेणारे अशा एक पर्सनॅलिटी होत्या, पण त्यांचा अंत का झाला असावा, तर असंच कुठेतरी अयोग्य माहिती। आणि हृदयविकाराचा जर सरळ सरळ आपण जर अर्थ जर जाणून घ्यायचा म्हणला, तर आपल्या शिरा जेव्हा ब्लॉक होतात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढून, तेव्हा रक्ताला पुरवठा शरीरामध्ये पुरवठा होण्यासाठी एक काहीतरी अडचण येते किंवा रक्त थांबलं जातं, त्यावेळेस डायरेक्ट ते रक्त हृदयाकडे फेकलं जातं आणि अटॅक येतो। मग हे कोलेस्ट्रॉल चिकटलेला जो पदार्थ आहे त्याला काढायचा जो व्यायाम असेल, ब्लड सर्क्युलेशन फास्ट व्हावा असा एक व्यायाम आहे, त्याला म्हणतात कार्डिओव्हॅस्क्युलर व्यायाम। मग तो रनिंग असेल, सायकलिंग असेल, एरोबिक्स व्यायाम असेल, या व्यायामाने तो कमी होतो। पण आजकाल दुनिया आहे की डिस्प्लेची दुनिया आहे, बॉडी बिल्डिंग करणं, स्वतःला शो ऑफ करणं आणि अट्रॅक्टिव्ह दिसणं याच्याकडे जास्त कल जाणून येतो। म्हणूनच असे काही आजार आहेत की ते उद्भवतात आणि काही कालानंतर माणूस व्यायाम करणारा सुद्धा माणूस दगावलेला आपल्या समोर येतो। भारतात फार प्राचीन काळापासून संगीत योग नावाची एक संकल्पना आहे, म्हणजे संगीत ऐकत ऐकत व्यायाम करायचा। नेमकी ही संकल्पना काय आहे दीपक लोखंडे यांच्याकडून जाणून घेऊया। मेंटल फिटनेस, कार्डिओव्हॅस्क्युलर फिटनेस आणि फिजिकल फिटनेस या तीनही गोष्टी इन्क्लूड व्हाव्या असा व्यायाम प्रकार आपण निवडला पाहिजे। आणि याच्यामध्ये जर
आपण जर रनिंगच करत असू किंवा जिमच आपण जॉईन केली असू किंवा स्ट्रेंथ एक्सरसाइज आपण करत असू किंवा एखादा बौद्धिक व्यायामासाठी दुसरा कुठला व्यायाम करत असू तर कुठला तरी एक एक पार्ट आपल्या याच्यामध्ये डेव्हलप होणार आहे. पण हा एरोबिक्स व्यायाम यामुळे निवडला पाहिजे की याच्यामध्ये आपलं मेंटल फिटनेस, कार्डिओवॅस्क्युलर फिटनेस आणि फिजिकल फिटनेस हे तिन्ही गोष्टी याच्यामध्ये इम्प्रूव्ह होतात. म्हणून आपण एरोबिक्स यालाच संगीत योग म्हणतात हा व्यायाम प्रकार आपण निवडला पाहिजे. सध्याच्या परिस्थितीत आपण पाहतोय की काही तरुण हे व्यायाम करत असताना सुद्धा मानसिक रुग्ण झालेले आपण पाहिलेले आहेत आणि त्याचसोबत नैराश्यामध्ये जाऊन ते आत्महत्या देखील करताना दिसतात. आत्महत्येचा आणि व्यायामाचा काही संबंध आहे का? व्यायामाचा मानसिक आजाराशी 100% संबंध आहे. कारण की फिजिकल फिटनेस आणि मेंटल फिटनेस हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. जेव्हा आपण योग्य प्रकारचा व्यायाम निवडतो आणि त्या व्यायामातून आपलं मग फिजिकल फिटनेस तर इम्प्रूव्ह होणारच आहे, पण व्हॉट अबाउट मेंटल फिटनेस, बौद्धिक क्षमता किंवा बौद्धिक विकास आणि आपल्या बुद्धीला फ्रेश करण्यासाठी, रिफ्रेश करण्यासाठी पण असे काही व्यायाम प्रकार आहेत. ते आपण व्यायाम निवडले पाहिजे आणि मग त्याचं अनुकरण आपल्या जीवनामध्ये करून आपण हॅपी आणि हेल्दी लाईफस्टाईल आपण मिळवू शकतो. आता मागेच काही उदाहरणं आहेत की आध्यात्मिक पण लोकं होती, व्यायाम करणारी पण लोकं होती, चांगलं शरीराली धष्टपुष्ट होती, पण त्यांनी सुसाईड केलं किंवा ते कशामुळे केलं असणं असावं हे की फक्त मानसिक आजारी होते ते. म्हणून मानसिक आजाराला जर इम्प्रूव्ह करायचं असेल, याच्यामध्ये जर फिटनेस वाढवायची असेल तर त्यासाठी त्याचे वेगवेगळे आपला बौद्धिक व्यायाम, बौद्धिक विकास होण्यासाठी त्याचे व्यायाम दिलेले आहेत. त्याचं आपण आधी जाणून घेतलं पाहिजे आणि त्या व्यायामाकडे आपण वळालं पाहिजे. तसेच भारतामध्ये प्राचीन काळापासून प्राणायाम या व्यायाम प्रकाराला देखील अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. प्राणायाममुळे प्राणवायू मिळतो आणि त्याचसोबत श्वासोच्छ्वास चांगला होऊन हृदय देखील ठणठणीत राहतं. मग नेमकं हे प्राणायाम आहे तरी काय? प्राणवायू, प्राणायाम किंवा श्वास व्यायाम हे तीनही एकच शब्द आहेत आणि याचा जर फायदा म्हटला तर एकच शरीरामध्ये होणार आहे की आपली ऑक्सिजनची क्षमता शरीरामध्ये वाढणार आहे, जे की आपल्याला या कोरोना काळामध्ये किंवा अलग अलग वेगवेगळे व्हायरसेस असतील त्याच्यामधून बचाव करण्यासाठी तर आपली रोगप्रतिकारक क्षमता जास्त चांगली पाहिजे. तर ह्या श्वास व्यायाम झाला म्हणजे ऑक्सिजनची पूर्तता आपल्या शरीरामध्ये पूर्णपणे झाली तरच याच्यापासून कुठल्याही व्हायरसपासून वगैरे आपला बचाव होऊ शकतो. श्वास व्यायामामध्ये एकच भाग आहे, फक्त श्वास घेणे आणि सोडणे, जे की आपण दिनचर्ये दिवसभरामध्ये ते होऊ शकत नाही. नॉर्मल श्वास घेतो आपण, पण फक्त आपल्या लंग्सपर्यंत घेतो आणि सोडतो, पण पूर्ण शरीरामध्ये तो श्वास जातो आहे का आपल्या, पूर्ण पूर्ण रक्तामध्ये तो ऑक्सिजन आपल्या पसरतो आहे का, ते आपल्याला लक्षात त्याची आपण काळजी केली पाहिजे. आणि तो होतो एका चांगल्या पद्धतीनं, एक वेळेचं नियोजन राखून, तर त्या व्यायामाकडे जर आपण गेलो तरच तो साध्य होऊ शकतो, अदरवाईज होणार नाही. तर या एरोबिक्स व्यायामामध्ये सुद्धा हा श्वास व्यायाम तुमचा पूर्ण होऊ शकतो, कारण की सलग 30 मिनिटं आम्ही थांबू देत नाहीत आणि एक शारीरिक हालचाली आम्ही इथं करून घेतो. जेव्हा सलग 30 मिनिटं शारीरिक हालचाली, जम्पिंग असेल, वेगवेगळ्या कवायतीचे प्रकार असतील जर या ठिकाणी होत असतील, तर ॲटोमॅटिकली तुमचा आपला श्वासांची गती वाढणार आहे, म्हणजेच आपल्या श्वासांचा व्यायाम इथं होत आहे आणि प्राणवायूची क्षमता, ऑक्सिजनची पूर्तता आपल्या शरीरामध्ये होत आहे याचा अर्थ होतो. गेली 2 वर्ष झालं आपण कोरोनाशी झुंज देत आहोत, व्यायामाने कोरोना हा रोखता येऊ शकतो का? अच्छा, कुठलाही व्हायरस असू द्या, कितीही स्ट्रॉंग व्हायरस असू द्या, जर तुमची रोगप्रतिकारक क्षमता चांगली असेल योग्य व्यायाम करून, तर हा कुठलाही व्हायरस किंवा कुठलाही आजार आपलं काही सुद्धा बिघडवू शकणार नाही. मी स्वतः मागे कोविड काळामध्ये सलग 3 महिने कोविड रुग्णांना, पॉझिटिव्ह रुग्णांना तिथे जाऊन त्यांच्यामध्ये जाऊन हजारो लोकांचा मी एरोबिक्स हा व्यायाम घेतला, त्यांच्यामध्ये रोगप्रतिकारक क्षमता वाढवली, त्यांचं मानसिक आरोग्य कसं वाढता येईल हा प्रयत्न केला आणि एक हिस्टॉरिकल रेकॉर्ड झाला की त्या 3 महिन्यामध्ये तिथला एकही पेशंट किंवा रुग्ण दगावलेला नाही. की योग्य व्यायाम करा आणि आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवा आणि कोरोनाला पळवा. विश्वदर्पण, निर्भीड पत्रकारिता सत्याच्या बाजूने.